अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नगरमधील रेसिडेन्शियल हायस्कूलचा रोख पारितोषिक वितरण समारंभ बुधवारी उत्साहात पार पडला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी साकारलेल्या रांगोळी आणि पुष्परचना प्रदर्शनाचं मान्यवरांनी विशेष कौतुक केलंय. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या रेसिडेन्शियल हायस्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ बुधवारी उत्साहात पार पडला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी रांगोळी आणि पुष्परचनेचे सुंदर प्रदर्शन भरवले होते. या कार्यक्रमावेळी ज्येष्ठ लेखिका इंदुमती जोंधळे, संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे, संस्थेचे सचिव जी डी खानदेशे, ज्येष्ठ विश्वस्त डॉक्टर मोहनराव हापसे, ऍडव्होकेट विश्वासराव आठरे पाटील, ऍडव्होकेट दीपलक्ष्मी म्हसे, माधवराव मुळे, प्राचार्य ए आर दोडके आदी उपस्थित होते. मान्यवरांनी रांगोळी आणि पुष्परचना प्रदर्शनाची पाहणी करून विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचं कौतुक केलंय. यानंतर मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना विविध रोख पारितोषिकांनीही सन्मानित करण्यात आलं. प्राचार्य दोडके यांनी शाळेच्या वार्षिक कामगिरीची माहिती सादर केली. अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रथम आलेले तीनही विद्यार्थी, मग ती श्रद्धा लगड असेल, आदित्य दिघे असेल किंवा ईश्वरी आबुज असेल, हे तीनही विद्यार्थी रेसिडेन्शियल विद्यालयाचे आहेत हे सांगताना मला विशेष अभिमान वाटतो. गतवर्षी आमच्या संस्थेचं विद्यालयाचं अमृत महोत्सवी वर्ष होतं. आमच्या संस्थेच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली होती की शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये किमान 75 पेक्षा अधिक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आले पाहिजेत आणि त्याप्रमाणे आमच्या सर्व मार्गदर्शक शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी संस्थेच्या सन्माननीय पदाधिकाऱ्यांच्या आवाहनाला अचूक असा प्रतिसाद देत मॅडम 78 विद्यार्थी या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत. इयत्ता 5वीच्या परीक्षेमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये संपूर्ण अहमदनगर शहरामध्ये एकूण 100 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गुणवत्ता प्राप्त केलेल्या आहेत. त्या 100 विद्यार्थ्यांपैकी 1 ते 49 विद्यार्थी एकट्या रेसिडेन्शियल हायस्कूलचे आहेत. नुकताच नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिपचा निकाल लागलेला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही परीक्षा घेत असते. या परीक्षेमध्ये आमचे एकूण 65 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, 49 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत आणि 10 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र झालेले आहेत. विद्यालयाचा निकाल 75% लागलेला आहे आणि 10 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र होऊन या विद्यार्थ्याला प्रत्येकी 48,000 रुपये एवढी भरीव शिष्यवृत्ती प्रत्येक विद्यार्थ्याला 4 वर्षासाठी मिळणार आहे. नुकताच राष्ट्रीय पातळीवरती जेई मेन्स परीक्षेचा निकाल लागलेला आहे कनिष्ठ महाविद्यालयासाठी, विशेषतः इंजिनिअरिंगच्या आणि IIT प्रवेशासाठी जी काठिण्य पातळीची परीक्षा घेतली जाते जॉईंट एंट्रन्स एक्झाम, या परीक्षेमध्ये आमच्या विद्यालयातील जवळजवळ 5 विद्यार्थ्यांनी जे ऑल इंडिया रँकिंग आहे पर्सेंटाईलमध्ये त्यांचा निकाल आहे. भारतामध्ये जे 5% विद्यार्थी आहेत पहिले 5% त्या पहिल्या 5% विद्यार्थ्यांमध्ये आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे 5 विद्यार्थी आहेत हे सांगताना मला या ठिकाणी खूप अभिमान वाटतोय, माझा ऊर भरून येतो. मान्यवरांनी आपल्या मनोगतात रेसिडेन्शियल हायस्कूलची उच्च गुणवत्तेची परंपरा संस्थेसाठी अभिमानास्पद असल्याचं सांगितलंय. आता आपल्याला उकिडायची गरज नाहीये, आपल्याला पोटापाण्याचाही प्रश्न नाही. आपल्याला वर अनाथ आश्रमाचं का असेना छप्पर आहे, पोटाला अर्धवट का असेना मिळतंय, परंतु आपल्याला शिक्षण घ्यायचं आहे, आपल्याला पायावर उभं राहायचं आहे आणि पायावर उभं राहिल्यानंतर शिक्षणानं आत्मभान येणार आहे, आत्मनिर्भरता येणार आहे आणि त्याप्रमाणे मी शिक्षण घेतलं, माझ्या भावांनी पण शिक्षण घेतलं, कधी चोरीमारी केली नाही, कधी वाईट संग धरली नाही. माझ्या पाठचा भाऊ MA PhD झाला, हेड ऑफ द डिपार्टमेंट कॉलेजमध्ये होऊन आत्ता तो निवृत्त झाला. त्याच्या पाठचा ITI होता, दोघंही आता चांगल्या सुस्थितीत आहे, मी पुण्यात आहे. हे सगळा जो प्रवास आहे तो बिनपटाच्या चौकटीमध्ये मी मांडलेला आहे. हे जे आयुष्य जगलो एवढं सरळ साधं असेल का? तुम्ही किती भाग्यवान आहे तेव्हा आपण ठरवा
आपलं आयुष्य आपल्याला घडवायचंय. जर माझ्यासारखी मुलगी सावित्रीबाईचा वारसा चालवते, तुम्ही तर आधुनिक काळातल्या मुली आहात, तुम्हाला किती पुढं जाता आलं पाहिजे. काय नाही आहे तुम्हाला, आता अध्यक्षांनी सांगितलं मुलींची संख्या जास्त, सगळ्यामध्ये मेरिटमध्ये मुली येत आहेत. परमेश्वरानं मुलींना जन्मतःच इतकी जीवन जीवनवृत्ती किंवा हे दिलेलं असतं जीवन इच्छा, की तिला शतपटीनं काम करते बाई पुरुषापेक्षा. पहाटे उठल्यापासून ते झोपेपर्यंत ती दमत असेल, परंतु ती हरत नाही. शेतकरी आत्महत्या करतात, बाई आत्महत्या कधी केलेली तुम्ही वाचली नसेल, कारण तिला संसार टिकवायचा असतो, मुलांना जगवायचं असतं, मुलांना आयुष्यात उभं करायचं असतं आणि त्याबरोबर स्वतःला सिद्ध करायचं असतं, स्वतःला उभं राहायचं असतं. ही उभं राहण्याची प्रबळ इच्छाशक्ती प्रत्येक स्त्रीमध्ये परमेश्वराने दिलेली आहे आणि ती असतेच असते. कितीही संकट येऊ घाबरायचं नाही, रडायचं नाही, आत्महत्येचा तर कधीच विचार करायचा नाही. एकदा नापास झालो ठीक आहे, पुन्हा प्रयत्न करायचा. त्या कोळ्यानं नाही का प्रयत्न केला, तो तर कीटक आहे, आपण तर माणूस आहोत. तेव्हा आपल्याला सगळ्यांना नाही मिळायला हरकत नाही, पुढच्या वेळेला मिळेल. परवा पेपरमध्ये वाचलं, त्या पोराला आईनं सांगितलं की अभ्यास कर, 10वीची परीक्षा आहे आता तुझी, अभ्यास कर. तुला आता मोबाईल परीक्षा नंतर देईन, तुला आता देणार नाही, गळफास घेतला. एवढं आयुष्य सोपं आहे, एवढं स्वस्त आहे, क्षुल्लक आहे. मोबाईलसाठी आहे आपण जीव द्यायचा कधीच नाही. आयुष्य फार मौल्यवान आहे. या हायस्कूलचा विद्यार्थी इथं प्रमुख पाहुणा म्हणून बोलावलं आणि त्यांनी भाषणात सांगितलं, 15 वर्षापूर्वी ह्याच मैदानावर 5व्या रांगेत मी खाली बसायचो आणि तुम्ही भाषण करत असत. आजही त्यानंतर याच हायस्कूलचा प्रशांत सुंबे म्हणून IPS झालेला, जो पाटण्याला DSP आहे, त्याला बोलवलं, त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं, तुमच्यासारखं मी जिथं असा रांगेत बसत होतो 8 वर्षापूर्वी आणि आज मी DSP आहे दुसऱ्या राज्यामध्ये. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले अनेक माजी विद्यार्थी हे या निमित्ताने आपण आदर्श म्हणून सध्याच्या विद्यार्थ्यांच्या पुढं मांडलं यशस्वी. आज मात्र दोडके सरांनी त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी एक फार चांगला संस्था चालकांना आणि विद्यार्थ्यांना सुद्धा संधी उपलब्ध करून दिली की मी आता त्यांचं ते पुस्तक मला मिळालं. मी मागणारच होतो प्राचार्यांना का ते ज्या पुस्तकाचा उल्लेख केला जातो आहे बिनपटाची चौकट ते आम्हाला द्या, ते दिलं गेलं त्या पुस्तकातून समजेल. परंतु खरोखर ही संस्था ज्या समाजाच्या घटकासाठीच स्थापन केली शाहू महाराजांनी, त्यातून पुढं आलेल्या एक व्यक्तिमत्व दोंदळे मॅडमच्या निमित्ताने आज आपल्यामध्ये उपलब्ध आहे, आम्ही त्यांचं स्वागत करतो. ही संस्था शाहू महाराजांनी खरोखर जे घटक शिक्षणापासून लांब आहेत, शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, त्यांच्यासाठी 100 वर्षापूर्वी स्थापन केलेली होती आणि त्यातून एक मोठं यश शैक्षणिक क्षेत्रामध्ये, मोठी संधी शैक्षणिक क्षेत्रामध्ये या माध्यमातून संस्थेच्या आणि रेसिडेन्शियल हायस्कूलच्या माध्यमातून मिळाली. गुणवत्तेमध्ये रेसिडेन्शियल हायस्कूल हे मग माध्यमिक विभाग असेल किंवा उच्च माध्यमिक विभाग असेल, मॅडम हे महाराष्ट्रात जे काही नामवंत विद्यालय आहे त्यात आहे. एकूण निकालामध्ये सतत ह्या 98-99% असतात, परंतु व्यक्तिगत गुणवत्तेमध्ये सुद्धा हे महाविद्यालय, हे शेजारचं महाविद्यालय आणि हे विद्यालय यांची एकमेकाशी स्पर्धा असते. या CET मागच्या वेळेला 2रा आणि 3रा नंबरचा विद्यार्थी या हायस्कूलचा होता, त्याच परीक्षेत नंबर 1चा विद्यार्थी महाराष्ट्रात हे शेजारच्या आमच्याच कॉलेजचा. वैशिष्ट्य असं आहे की ही संस्था आता बाहेर कोणाशी कॉम्पिटिशन करायला आमच्या विद्यार्थ्यांना गरज नाही. सर्वोच्च गुणवत्तेची ज्याला आपण म्हणतो आपण वैशिष्ट्य या संस्थेच्या हायस्कूलमार्फत केली. या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी मयूर नवगिरे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.